नियमित कार्यकारिणीची बैठक आज घेण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. सध्याच्या राजकीय परिस्थितीशी भाजपचा काहीही संबंध नाही, तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. स्वतःचं अपयश लपवण्याकरता भाजप राजकीय अस्थिरतेच्या मागे आहे हे पुढे केलेलं कारण आहे. स्वतःच्या आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण पसरल्यामुळं ही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार आहे अशी प्रतिक्रिया भाजप आमदार अमित साटम यांनी दिली आहे. नियमित कार्यकारिणीची बैठक होती. मुंबई महानगरपालिकेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्याकरता ही बैठक आज झालेली आहे. या सध्याच्या राजकीय परिस्थितीशी भारतीय जनता पार्टीचा कोणताही संबंध नाही, तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. मला असं वाटतं की स्वतःचं फेलियर लपवण्याकरता पुढे केलेलं हे कारण आहे. कारण पालघरमध्ये ज्या वेळेला साधूंची हत्या झाली त्याकडे दुर्लक्ष करण्याकरता काय भाजपने सांगितलं होतं? सचिन वाझेला नोकरीवर परत घ्या हे भाजपने सांगितलं होतं. अनिल देशमुखांना 100 कोटी रुपयाची वसुली करायला काय भाजपने सांगितलं होतं? एक्स नेव्ही ऑफिसरचा डोळा फोडायला काय भाजपने सांगितलं होतं? तुमच्या आमदारांना भेटू नका हे भाजपने सांगितलं होतं? मंत्रालयात जाऊ नका हे भाजपने सांगितलं होतं? कोविडमध्ये घरी बसा हे काय भाजपने सांगितलं होतं? त्यामुळे स्वतःच्या फेलियरमुळे आज आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण पसरल्यामुळे ही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा कोणता संबंध नाही, पण स्वतःचा अपयश लपवण्याकरता भाजपचं नाव हे पुढे केलं जात आहे. मुंबईकर जनतेनी पूर्ण स्पष्ट बहुमत 118 पेक्षा जास्त जागा निवडून देण्याचा निर्णय मुंबईकर जनतेने ऑलरेडी हा घेतलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांचा भारतीय जनता पार्टीचा महापौर हा बसणार आहे. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.